एकत्रच आलात दोघं? नाही नाही, मागे पुढे आलो. नाही म्हणजे आम्ही दोघं एकाच गावचं, पण तशी ओळख घेतलीच. एकाच गावचं? मग यंदा काय तुमच्या गावात थंडी जास्त पडली आहे का? इथून शहरातून तुमच्या गावाकडे काही वस्तू नेऊन द्यायच्या असं ठरवलंय का तुम्ही? नाही, तसा हेतू असेल तर सांगा ना, म्हणजे त्या संदर्भात काय करता येईल हे बघता येईल. आपल्या आश्रमातल्या बायकांसाठी मागवलेल्या चादरी, ब्लँकेट्स हे कमी भरतायत, गायब होतायत, आणि ते कोण करतंय हे कळलंय आम्हाला. काय, गेली 35 वर्ष ही संस्था चाललेली आहे. इथल्या सगळ्या यंत्रणा या चोख बसलेल्या आहेत. हर प्रकारची माणसं पाहिली आहेत आम्ही. तुम्हाला कल्पनाही येणार नाही अशा आणि इतक्या विचित्र केसेस हाताळलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला हेच लक्षात आलं आहे की माणूस वाईट नसतो, पण गरज त्याला चुकीचं काम करायला भाग पाडते. म्हणून विचारलं, अशी काय गरज पडली आहे तुम्हाला, कळू दे ना, म्हणजे त्याच्यावर काहीतरी उपाय करता येईल. मॅडम, म्हणजे या दोघांनी काय रे? राठीबाई, मी बोलतीये ना, बोला, का केलं तुम्ही असं? आम्ही नाही मॅडम, तुम्हाला कुणीतरी चुकीचं सांगते, आमच्यावर आळ आणतात मॅडम. कोण कशासाठी करेल असं? सांगा ना, तुमच्यावर खोटा आळ कोण कशासाठी घेईल? चंदा, तुम्ही दोघं एकमेकांच्या ओळखीने आणि विश्वासाने चोऱ्या करता, पण या आश्रमामध्ये अशी माणसं आहेत की जी निस्वार्थीपणे या आश्रमासाठी चांगलं काम करतात. तुम्ही दोघं हे करताय हे मला माहिती आहे. फक्त मला आता सांगा की हे असं करण्याची काय गरज होती तुम्हाला? सुरेश. मॅडम, आम्ही असं काही नाही केलं मॅडम. चंदा. मॅडम, मला यातलं काहीच माहित नाही. बर. राठीबाई, पोलिसांना फोन लावा. हा? फोन लावा पोलिसांना. नाही, नको मॅडम, पोलिसांना नका कळवू. का नको मॅडम? ते चंदा. मॅडम, आमचं चुकलं, आम्ही चूक केली. तुम्ही चोरी केली. असं करा, उद्यापासून येऊ नका तुम्ही. नाही, आम्हाला आमच्याकडे अशी माणसं नकोच आहे. ह्या आश्रमामध्ये समाजाने नाकारलेल्या एकट्या अनाथ निराधार बायका राहतात. आम्ही जर त्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर त्यांना आमचा आधार कसा वाटणार? सेवाभावी संस्था आहे ही, कमी पैशात सगळं भागवायचा प्रयत्न असतो आमचा. अरे, ह्या नडलेल्या बायका, त्यांच्या ताटातले 4 घास काढून घेता तुम्ही? काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? चोरीला माफी नाही. जा जा, नका येऊ उद्यापासून. मॅडम, माझं चुकलं, मी याचं ऐकायला नको होतं. हे सगळं मी एकट्याने केलंय का? मॅडम, मॅडम, मला ही नोकरी घालवायची नाही आहे. मॅडम, मी तुमच्या पाया पडते, मला माफ करा. मॅडम, मी पण माफी मागते मॅडम. सुरेश, महिलाश्रमात काम करणारा पुरुष आहेस तू, तुझ्यावर जास्त जबाबदारी आहे आणि तुझ्याकडे बारीक लक्ष असतं, आमचं लक्षात ठेव. मॅडम, मॅडम प्लीज, पण मला काढू नका. हवं तर मी पुढचे 4 महिने पगार घेत नाही मॅडम, पण मला इथून काढू नका. मॅडम, मी पण एकटीच आहे, बाहेर कुठे राहू? मग इथे आहे त्याच्यात समाधानाने राहा, इतर काही गोष्टी शिकून घे. चोरी करून काही भलं होणार नाहीये तुझं. पुन्हा असं करताना दिसलीस ना तर पोलिसातच देईन, कारण गुन्हेगाराला मोकाट सोडायचं नाही हे तत्व आहे माझं, नाही तर तो बाहेर जाऊन आणखीन 4 गुन्हे करतो. नाही नाही मॅडम, मी असं काहीच नाही करणार. अरे तू बोल ना. असं काही नाही करणार मॅडम, चूक झाली. मनापासून पटलंय का? हो मॅडम. हो मॅडम. ठीक आहे. राठीबाई, यांच्याकडून सगळा हिशोब घ्या. हो. किती ब्लँकेट्स घेतली, किती चादरी घेतल्या? चंदा, सगळं सांग त्यांना. हो मॅडम. आणि ती सगळी रक्कम ह्यांच्या पुढच्या 4 महिन्याच्या पगारातून वळती करून घ्यायची. हो मॅडम. निघा तुम्ही. माणसाला सगळं हवं असतं, सगळ्यावर ताबा हवा असतो, पण स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. राठीबाई, जरा डोळे कान उघडे ठेवा. CCTV कॅमेरा वगैरे परवडत नाही आपल्याला, पण गरज पडली तर ते सुद्धा करू.
हो मॅडम. इतकी वर्ष तुम्ही इथे काम करताय, आम्ही काम करतोय, पण नव्याने रुजू झालेल्या बाईच्या लक्षात हे यावं ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. का माहीत असूनही कानाडोळा करत होतात तुम्ही. राठीबाई, कुंपणच शेत खायला लागलं तर पिकाची नासाडी होतेच, पण त्या पिकावर ज्यांची पोटं अवलंबून आहेत ते उपाशी राहतात. संस्थाच राहिली नाही तर तुमच्या नोकऱ्या कशा राहतील? कळतंय ना? हो मॅडम, मी लक्ष ठेवी. हमको मन की शक्ती देना. कोण गाताय? मॅडम, आपल्याकडे आता गाणं शिकवण्यासाठी एक जण येते. दीपोत्सवामध्ये ती स्वतः गाणार आहे आणि आपल्या बायकांकडनं गाणं बसवून घेणार आहे. त्याचीच तयारी चालू आहे. ह्या कोण आहेत? ह्याच त्या. मी म्हणाले होते ना, गाणं शिकवायला एक बाई येतात म्हणून. हां, ऑफिसमध्ये पण काम करतात. अनघा महाजन तिच्या ओळखीच्या आहेत ह्या. नाव काय त्यांचं? अरुंधती जोगळेकर. अरुंधती जोगळेकर हे नाव कुठं तरी ऐकल्यासारखं वाटतं. अरे वा, सुलेखाताई आल्या. सुलेखाताई, कशा आहात? ताई, बरेच दिवसाने आलात आपण. हो हो. कशा आहात? मी बरी आहे, तू कशी आहेस गीता? मी मस्त. ताई, बऱ्याच दिवसाने आलात तुम्ही. हो अगं, बाहेर गावी गेले होते ना मी. तुम्ही कशा आहात सगळ्या? गीता, अगं तू केलेल्या गोधड्या माझ्या मैत्रिणीनं खूप आवडल्या. अजून करशील ना? हो नक्की. तुम्ही सगळ्याच आणि शिवा की गोधड्या, म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येतील. आता 4-5 जणी करताय, त्याच्यापेक्षा 8-10 जणी लागा कामाला. तुम्हाला हव्या तेवढ्या जुन्या साड्या मिळवून देईन मी. काय ग, साड्या मिळायला तर नक्की करू सुलेखाताई. हो की नाही ग? हो. कशी चालली आहे दीपोत्सवाची तयारी? जोरात सुरू आहे ना? हो. यंदा फराळाची जबाबदारी तुझ्यावर आहे ना अनुसया? हो ताई, तयारी सुरू आहे. छान. लक्षात ठेवायचं, फराळ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये द्यायचा नाही, बॉक्सेस तयार करायचे. हा वृषाली, सुगंधी साबण तयार करायला शिकताय म्हणे तुम्ही? माझ्यासाठी थोडे बाजूला काढून ठेव, दिवाळीची गिफ्ट म्हणून मी पण देईन बाहेरच्या लोकांना. माझ्यासाठी 8 बॉक्सेस लिहून ठेव. हो हो. काय नाही ना, तब्येत कशी आहे तुझी? ठीक आहे ताई. सोनोग्राफी झाली? हो ताई. डॉक्टर जे सांगतात ते ऐकायचं? हो ताई. नाहीतर किडनी स्टोनचं कधी कधी ऑपरेशनही करावं लागतं. आणि पुन्हा काही जास्त त्रास झाला तर ऑफिसमध्ये सांगायचं. हो ताई. या महिन्याच्या 28 तारखेला मेडिकल चेकअप आहे आपल्याकडे. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? हो हो. हा, म्हणजे दिवाळीच्या आधी ते काम एकदा होऊन जाऊ दे. हा. आणि राठीबाई, सेकंड डोस कोणाकोणाचा राहिला आहे त्याची जरा एक यादी तयार करा तुम्ही. हो, करते ना. सॉरी, माझ्यामुळे तुमचा क्लास डिस्टर्ब झाला. नाही नाही, तसं काही नाही, संपतच आला होता. मी सुलेखा केळकर. अरुंधती, ह्या आपल्या आश्रमाच्या ट्रस्टी आहेत. आश्रमातल्या बायकांसाठी खूप करत असतात. आश्रमाच्या आधारस्तंभ आहे असं म्हटलं तरी चालेल. मी काही विशेष करत नाही हो. या आपल्या बायकांची कला मी बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवते, एवढंच. म्हणजे या बायका आणि बाहेरचं जग यातला मी एक दुवा आहे, बस. नाही नाही, असं कसं? तुम्ही नसाल तर बाहेरच्या जगापासून तुटतील ना या बायका. सुलेखाताई, या सगळ्यांची नावं तुमच्या लक्षात आहेत? अगं, सगळ्या माझ्या बहिणी मुली आहेत. आपल्या घरातल्यांची नावं आपल्या लक्षात राहत नाहीत का? तुझं नाव अरुंधती जोगळेकर, बरोबर? हो. आता कायम लक्षात राहील माझ्या. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तसं कॉमनच नाव आहे अरुंधती. हो, तरी पण असो, आता नाही लक्षात येत. अरुंधती, तू आश्रमाच्या ऑफिसमध्ये पण काम करतेस ना? हो. तू केलेल्या तक्रारीची नोंद घेतली आहे आम्ही. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत. चालू द्या तुमचं, येते मी. आणि हो, खूप सुरेख गातेस तू, गोड आहे गळा तुझा.
थँक्यू. येते ग. किती छान आहे त्या. सुलेखाताई आपल्या आश्रमाचे शान आहेत शान. काय हो, पोळे घेणार की भात घेणार? भात, पण मी वाढून घेतो. काय नाही हो, वाढताना सगळं सांडतं सगळं इकडे तिकडे. हो का? मग तर मीच वाढणार तुला सुद्धा न सांडता. अहो, तुमचा हात थरथरत आहे, वय झालंय, कबूल करा ना. मग तर उलट आता हाताला प्रॅक्टिस करायलाच हवी स्थिर ठेवण्यासाठी. तू बैस आधी. हो द्या. मी वाढणार, तू बैस. अप्पा आई, मी माझ्यासाठी सूप करते, तुम्हाला हवंय? अगं आम्ही जेवायला बसलोय ना, आणि ते सूप प्यायलं ना की पोटच भरत. म्हणूनच डायट साठी चांगलं असतं. मग तर जेवण उरेल त्याच काय? हे सगळं ना सकाळी ठरवायचं असतं, जेवायच्या 3 मिनिटं आधी नाही. आई, पण आईत्या वेळी असं वाटू शकतं ना, आज हे नको हे खाऊया. वाटलंच ना तर आम्ही असं म्हणतो, आत्ता नको रात्री खाऊया. ओके, तुम्हाला हवंय का नकोय? नकोय. फाईन. हाय. अगं बाई, आलीस का? तर पटकन जा हातपाय धुवून घे आणि ये आमच्या बरोबर जेवायला. हो ईशा, मी चीज सँडविच आणि सूप करते, तू खाणारस? जगातला सगळा मैदा हीच खाते बहुतेक. जेवायला काय काय आज? अगं नेहमीच पोळी भाजी वरण भात. संजना आंटी, मला एक सँडविच चालेल. ओके, करते. गाई, तुझ्या आईने करून पाठवलंय सगळं जेवण? आजी रोज रोज तेच तेच खाऊन कंटा आलाय ग. आणि आज दुसरं काहीतरी खायचं ऑप्शन आहे तर इच्छा होईलच ना. आता जेवण उरेल त्याच काय? रात्री खाईन ना मी. अग तिला तसं वाटतं तर खाऊ दे ना, उपाशी तर राहत नाही ना ती, खाते ना काहीतरी. पण ईशा, नुसतं सँडविच खायचं नाही, ते भाज्यांचं सूप सुद्धा पी. ओके संजना आंटी. ओ, मी सूप पण पीन. हो चालेल, करते. तुम्ही पण ना. हाय डम्बो, या. अगं चिल माडी. हा भेटूयात ना आपण. ओके, माझ्या घरी भेटूयात. चिल, कूल, नाईस, सी यू, बाय. माझ्या मैत्रिणी फायनली आज घरी येणार आहेत. दिस इज द बेस्ट ऑफ माय लाईफ. फायनली लाईफ इज गेटिंग बॅक टू नॉर्मल. म्हणजे घरामध्ये पुन्हा एकदा हसण्या खिदळण्याचे आवाज येणार. हो ना, खूप मिस केलं मी हे सगळं. आज फुल धमाल. अगं पण घरी कशाला बोलवतेस? बाहेर जास्त मजा येईल ना. बाहेर नाही ना जाऊ शकत अजून, सगळ्यांच्याच घरचे नको नको म्हणतील. त्यापेक्षा आम्ही माझ्या रूम मध्येच टाइमपास करतो. ओके बरं आजी अप्पा, जरा आवाज होईल तर चालेल, पळेल, मजा करा. नाहीतरी कांचनला जरा कमीच ऐकू येत, त्यामुळे तिलाही चालेल. काहीतरी काय बोलताय ईशा? येऊ दे तुझ्या मैत्रिणींना, काही हरकत नाही. अग संजनाच्या मुलामुळे वाह्यात पोरांची सवय झाली आहे मला. ऑसम. मी आईला फोन करून विचारते ती कधी येणार ते. हॅलो. हा बोल ईशू. हा आई, तू कधी पर्यंत येणारस घरी? अगं मी म्हणलं ना तुला की मला आज उशीर होणार आहे म्हणून. पण किती? मी तुला इथं निघताना कळवू का, म्हणजे तुला अंदाज येईल? मगाही लगेच निघ ना, माझ्या मैत्रिणी येणार आहेत घरी. तुम्ही बाहेर जायला नको म्हणता ना म्हणून त्या घरी येतात. सो त्यांचं खाणं पिणं, नाहीतर मी नूडल्स करते. अगं कशाला? पोहे करा की. अगं आजी, आता माझ्या मैत्रिणी घरी आल्यावर मी किचन मध्ये वेळ घालवायचा का? बर ईशा आईक, मी लवकरात लवकर निघते इथून. हा पण म्हणजे किती वाजता? 4 वाजेपर्यंत पोहोचते, चालेल? हा ओके डन. आणि आल्यावर करते काहीतरी. आई, भेळ आणि पाणीपुरी करू का? बेस्ट, डन. हा चल. किती जणी येत आहेत? अगं आमचा नेहमीचा ग्रुप. बरं ठीक आहे, येते मग. ओके बाय, लवकर या. बेस्ट डे ऑफ माय लाईफ. इशू, सँडविच. ओ थँक्यू. मी हात धुवून येते. बरं ऐक ना, आत्तापासून काय तयारी करायची आहे का? म्हणजे ज्यूस वगैरे काही बनवून ठेवू? नाही नको थँक्स, आई येऊन करणार आहे. ते नानूज आईस्क्रीम पार्लर आहे ना, तिथे एक नवीन जॉईंट उघडलं आणि ते चाट आयटम्स घरी डिलिव्हर करतात, खूप छान असतात म्हणे. मागवू मी तुझ्या फ्रेंडसाठी आणि तुझ्यासाठी? नाही खरंच नको. सूप ठेवले हा, घे तुला हवं तेवढं. मी आले.
आज हिला माझ्याबद्दल एवढं प्रेम का आलंय अचानक? तू मैदा खातेस ना म्हणून हे तिने जे काय केलंय ना ते बरं केलं असेल का? यात कधी चुकूच नाही शकत कुणी. चुकली नसेल ना तर बरंच आहे. मी हात धुवून येते. राजपुते सर आणि त्यांचे मिसेस त्यांना बोलवायचं राहिलंय का? ते येतात दरवर्षी दीपोत्सवाला. मी चेक करते मॅडम. येऊ का? ये अरुंधती. मी मला विचारायचं होतं की मी गेले तर चालेल का? माझं गाणं शिकवून झालंय, बाकीची कामं झाली आहेत आणि बायकांना गाणं रेकॉर्डही करून दिलंय मी. तर मी जरा जाऊ का? कारण मला जरा आज वेळेत पोचायला हवंय. राहतेस कुठे तू? बोरिवलीला. अरे बापरे. हो ना, मला पोचता पोचता उशीर होईल. नाही पण दीपोत्सव जवळ येतोय, नीट प्रॅक्टिस करून घेतलीस ना? आता फक्त एकच आठवडा उरलाय आणि आपल्याकडे खूप मोठी मोठी मंडळी येणार आहेत कार्यक्रमाला. कार्यक्रमात काही चूक झालेली मला चालणार नाही. राठीबाई, एवढं बारकाईने लक्ष सुरेश आणि चंदाकडे दिलं असतं तर बरं झालं असतं. जातो अरुंधती. बर, छान वाटलं तुम्हाला भेटून. मला सुद्धा. आता आपली परत भेट आयुष्यभर. म्हणजे तू इथे येणार, मी इथे येणार, काय ना नशिबात असेल तर न ठरवता सुद्धा भेट होते आणि नसेल तर ठरवूनही भेट होत नाही. मग आपली भेट नक्की होईल. हो ना. बर, एक मिनिट, मी सुद्धा निघतेच आहे. मी एक काम करते, तुला बोरिवलीला हायवे पर्यंत सोडते आणि मग मी पुढे जाईन. नाही नाही, कशाला? तुम्ही कशाला त्रास घेताय? अगं त्रास काय त्यात, मी गाडीतून एकटीच जाणार. कार पूल करावं ना. आता दोघं एकाच दिशेला चालले असतील तर दोन वेगळे खर्च कशाला करायचे. चल की एकत्र जाऊया, म्हणजे तुझी हरकत नसेल तर. नाही नाही, माझी काहीच हरकत नाही आहे. दोन मिनटं दे मला, आपल्या फराळ करणाऱ्या बायकांशी जरा बोलून येते. हा हा बोल. कुठेस? झाली मीटिंग, आता जरा ऑफिसच्या साईटवर जाऊन दे. अनिरुद्ध, मी तुला सांगते या स्टार्टअप मध्ये एवढा वेळ नको घालवूस. हे सांगायला फोन केला आहेस का? एनीवे मला सांग ना, त्या नितीन शाहचा फोन आला का? नाही असो. काय प्रॉब्लेम झाला असेल? कसला? नाही म्हणजे आपण त्याला सांगून आलो होतो ना, आम्ही आमचा प्लॉट विकण्यात इंटरेस्टेड आहोत. उड्या मारायला हव्या त्यावर. इतका का वेळ लागतो याला? आपला प्लॉट काय त्यांच्यासाठी स्पेशल नसणार आहे. अरे पण त्या दिवशी तर एक्साइटेड वाटला मला तो. वाटणारच आपल्याला दाखवायला. एनीवे आपण दुसऱ्या बिल्डर कडे जाऊया. संजना, तू गायकुतीला येऊ नकोस. आपले सुद्धा खूप घोळ आहेत, आपल्या जागेचे पेपर्स क्लिअर नाही आहेत. आणि तू म्हणतेस आई अप्पा कन्व्हिन्स होतील संपूर्ण घर विकायला. पण मला तसं वाटत नाही. अरे ते होतील रे, त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं हे माहितीये मला. तू फक्त त्या नितीन शाहच्या कॉन्टॅक्ट मध्ये राह. ओके, ठीक आहे, राहतो. बघ, मला दुसरा फोन येतोय, मी फोन ठेवतो. महत्वाचं काही बोलायचं असेल ना. बरोबर, तुला दुसरा फोन येतो. एनिवे बाय. बाय. काहीही झालं तरी मी हे जमवून आणणारच. ज्यांना ज्यांना कन्व्हिन्स करावं लागेल त्यांना त्यांना कन्व्हिन्स करेल. आई अप्पांना कन्व्हिन्स करायचं तर आधी मुलांना पटवलं पाहिजे. कशी वाटतेय नोकरी? छान आहे, म्हणजे मला जमण्यासारखी. नाही, जमण्यासारखं खूप काही असतं पण काम आवडतंय का? कारण तसं हे काम वृक्ष असतं ना. आवडतंय मला. याआधी कुठे नोकरी केली होतीस तू? नाही, म्हणजे तसा फार मोठा अनुभव नाहीये मला. 2 वर्षांपूर्वी माझ्या मुलीच्या शाळेत क्राफ्ट टीचर म्हणून नोकरीला लागले होते मी, पण फार दिवस नाही जमलं मला ते. नंतर मग लॉकडाऊन, शाळा बंदच झाल्या होत्या ना. पण मी गाण्याचे क्लास घेते ऑनलाइन. बर, आठवड्यातून 4 क्लासेस असतात माझे. लहान मुलं येतात, मोठ्या बायका पण येतात. अरे वा, छान. तू कुठे शिकलीस गाणं? आईकडे. माझी आई खूप छान गाते, ती पण पूर्वी क्लासेस घ्यायची. पण मग माझं गाणं लग्नानंतर बंद झालं होतं. आता 1.5 वर्षापासून
पुन्हा सुरू केलं. पण गळा तयार आहे तुझा, गाणं सोडू नकोस. गाता गळा शिमता मळा. नाही नाही आता तर नाहीच. आता किंमत कळलीय कुठली तरी एक गोष्ट आपली आपल्यासाठी असण्याची. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.